शतनो आज आम्ही गणना ह्या पुस्तकाच्या तीस आणि एकतीस अध्यावर विचार करणार आहोत जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य माझ्यासोबत उघडा गणनाचे पुस्तक तिसावा अध्याय शतनो ह्या अध्यामध्ये संबंधी आणि संबंधी आम्ही पाहणार आहोत अर्पणाच्या नियमानंतर आता आमच्या समोर नवसा संबंधीचा नियम आहे ह्यात स्त्रियांचा विशेष करून उल्लेख करण्यात आला आहे आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की स्त्रिया त्यांच्या संपत्तीचा हक्क मागू शकत होत्या आणि तो अधिकार त्यांना देण्यात आला आता आम्ही पाहणार आहोत की स्त्रियांची सुद्धा काही जबाबदारी होती लेवेच्या पुस्तकात संबंधी एक संपूर्ण अध्याय देण्यात आला होता नवसाला परमेश्वर जे महत्व देतो त्याकडे आमचे लक्ष वेधल्या गेले होते तो त्याच्या लेकरांना जर त्यांनी नवस केला तर त्यांनी त्या ते बाबतीत खबरदार राहावे म्हणून चेतावनी देतो परमेश्वर त्या व्यक्तीच्या नवसाबद्दल तिला जबाबदार मानतो म्हणून नवस मूर्खपणाने केलेले नसावेत ह्याविषयी ह्या ठिकाणी चेतावनी देण्यात आली आहे शोतांनो आज आम्ही अनेक बाबतीत परमेश्वराला वचन देतो की परमेश्वरा जर तू माझ्या जीवनात अमुक अमुक करशील तर मी तुझ्याकरिता हे करीन ते करेन परंतु आम्ही ते दिलेले वचन पाळीत नाही आणि ह्यामध्ये एक फार मोठा धोका आहे अनेक लोक शपथ घेतात आणि ते तोडतात परमेश्वर आम्हाला शपथ घेण्याकरिता सांगत नाही नाही तो आम्हाला नवस करण्याकरिता सांगतो आमची शपथ आमचा नवस स्वऐच्छिक असतो परंतु श्रोत्यांनो जर आम्ही नवस करण्याचा निर्णय घेतला आहे जर एखादी शपथ वाहिली आहे तर ती आम्ही पूर्ण करायला हवी परमेश्वर त्या बाबतीत फार कडक आहे आणि त्या शपतेविषयी तो आम्हाला जबाबदार मानतो वाचू यशो त्यानो तिसावाध्याय पहिली दोन वशने गणनाचे पुस्तक तिसावाध्याय एक आणि दोन वशने मोशे इस्रायल लोकांच्या वंशप्रमुखांना म्हणाला परमेश्वराने दिलेली आज्ञा ही एखाद्या पुरुषाने परमेश्वराला नवस केला अथवा आपण व्रतबद्ध होण्याची शपथ वाहिली तर त्याने आपली शपथ मोडू नये जे काही तो बोलला असेल त्याप्रमाणे त्याने करावे आज आम्ही जी ख्रिस्ते आहोत त्या आम्हासाठी हे फार महत्वाचे आहे पौलाने श्रोत्यानो रोम करध्याय नऊ आणि दहा वचनांमध्ये जेव्हा म्हटले येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करीशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तुम्ही ती मान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते तेव्हा श्रोतनो पौलाच्या मनात हेच होते प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास कसा ठेवू शकता अंतकरणापासून आणि विश्वास ठेवल्यानंतर काय होते तुम्ही आपल्या मुखाने त्याची कबुली देता तुमच्या नवसाच्या शब्देला तुम्ही कबूल करता आणि ती तुमच्या विश्वासाची कबुली असते मुखाने आपण काय बोलता हे महत्वाचे नाही शोत्यानो परंतु जे काही मुखाद्वारे बोलल्या जात आहे त्यावर अंतकरणाने विश्वास ठेवायला हवा ह्या दोघांचा समन्वय असायला हवा कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नितिमान ठरतो आपण मुखाने विश्वास ठेवीत नाही परंतु अंतकरणाने ठेवतो तुम्ही ते मुखाने बोलता मुखाने कबूल केल्याने तारण होते दोघांचा समन्वय असायला हवा दोघांनी मिळून एकच गीत एकाच सुरात गायला हवे हाच शपतेचा अचूक असा अर्थ ह्या ठिकाणी आहे आम्हाला ह्या ठिकाणी आढळतं की स्त्रीची शपथ तिच्या पतीवर किंवा पित्यावर अवलंबून असे तिसा वाध्याय तीन आणि चार वचने वाचूया गणनाचे पुस्तक तिसा वाध्याय तीन आणि चार वचने त्याचप्रमाणे एखादी स्त्री तरुणपणात आपल्या बापाच्या घरी असताना परमेश्वराला नवस करून व्रतबद्ध झाली असेल आणि तिचा नवस आणि ज्या वशनाने तीव्रतबद्ध झाली ते ती ऐकून तिचा बाप काही बोलला नसेल तर तिचे सर्व नवस कायम राहतील आणि ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील श्रोत्यानं ती जर अविवाहित आहे व तिने नवस केला तर पित्याला त्यासाठी जबाबदार मांडण्यात ये जर पिता जेव्हा ती शपथ घेत असे किंवा नवस करीत असे तेव्हा जर शांत किंवा चूप राहिला तर ती शपथ कायम राहत असे आणि जर तो बोलला तिला त्याने मना केले आणि म्हटले की एक मिनिट थांब तर ती त्या शपतेने बांधलेली राहत नसे पाचवं वचन पुढे सांगतं पण ते ऐकून तिच्या बापाने तिला मनाई केली तर तिचे नवस किंवा ज्या कोणत्याही बंधनाने तिने आपणास बद्ध करून घेतले असेल त्यापैकी कोणतीही कायम राहणार नाही तिच्या बापाने तिला मनाई केली म्हणून परमेश्वर तिला क्षमा करेल ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशाप्रकारे हे जे नियम होते ते पित्यावर आणि पतीवर अवलंबून होते सहा ते आठ वर्षने वाचूया तिने नवस केल्यावर किंवा ती अविचाराने व्रतबद्ध झाल्यावर तिचा विवाह झाला आणि तिच्या नवसाविषयी ऐकून तिचा पती काही बोलला नाही तर तिचे नवस कायम राहतील आणि ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील पण तिच्या पतीने ते ऐकले त्याच दिवशी तिला मनाई केली तर तिने केलेले नवस आणि अविचाराने तिने स्वतःला बद्ध करून घेतली असेल ती रद्द ठरतील आणि परमेश्वर तिला क्षमा करेल जर पती मना करेल तर ती शपथ कायम राहत नसे नववचन पुढे सांगतं की विधवेने किंवा टाकलेल्या स्त्रीने काही नवस केले तर ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतली असेल ती कायम राहतील ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं शोधा की परमेश्वर आपले वचन कायम ठेवतो त्याची इच्छा असते की त्याच्या लोकांनी सुद्धा वचनामध्ये स्थिर राहावे कायम राहावे त्याने अब्राम दावीद इजाक याकोब यांना वचन दिले आणि आम्हाला दिसत श्रोत्यानो पवित्र वचनात की तो अजूनही त्या वचनामध्ये कायम आहे स्थिर आहे योहान कृषव वर्तमान तिसरा अध्याय आणि सोळाव्या वचनात आम्ही वाचतो की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक, एक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश हो नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे हे देवाचे पवित्र वचन आहे त्याने आम्हाला दिलेले अभिवचन आहे देवाचे वचन अटळ आहे ते कायम राहते स्थिर राहते मी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छिते एक तरुण महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण करून आपल्या घरी परतला तेव्हा त्या महाविद्यालयात जे शिक्षण त्याला प्राप्त झाले होते ते प्राप्त करून त्याच्या मनात काही नवीन कल्पना आणि नवीन विचार होते आल्यानंतर त्याने आपल्या आईला म्हटले की आई ह्या विशाल विश्वामध्ये तुझ्या आत्म्याला काहीच महत्व नाही त्याच्या आईने त्याच्या ह्या वाक्यावर विचार केला आणि त्याला उत्तर दिले होय मुला माझा आत्मा इतका महत्वाचा नाही हे खरे परंतु माझ्या आत्म्याचा जर नाश झाला तर माझ्यापेक्षा परमेश्वराचे अधिक नुकसान होईल त्याची पत कमी होईल कारण त्याने मला म्हटले आहे की मी जर त्याच्यावर विश्वास ठेवीन तर तुम्हाला वाचवेल तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल होय श्रोत्यानो ही गोष्ट अगदी खरी आहे परमेश्वराने जे आम्हाला वचन दिले आहे ते कायम टिकणारे आहे आम्ही परमेश्वराला वचन देतो आमच्या सोबत्यांना वचन देतो आम्ही दे अनेकदा शपथ घेतो परंतु त्यामध्ये कायम राहत नाही परंतु आमचा परमेश्वर तसा नाही तो जिवंत परमेश्वर आहे आणि तो आपल्या वचनामध्ये स्थिर राहतो परमेश्वर त्याच्या वचनात स्थिर राहणार आहे त्याला शपथ घेण्याची आवश्यकता नाही त्याला फक्त बोलण्याची आवश्यकता असते हे खरे आणि त्याची हीच अपेक्षा आहे की ह्या पृथ्वीवर त्याचे जे प्रतिनिधी आहेत अर्थात श्रोत्यानो आम्ही लोक आम्ही सुद्धा तशाच प्रकारचे लोक व्हावेत आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवावे आणि आम्ही त्यामध्ये कायम राहावे जर आम्ही शपथ घेतो तर आम्ही त्यामध्ये कायम राहायला हवे आज ख्रिस्ती लोकांवर जे परमेश्वरावर विश्वास ठेवणारे आहेत ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत त्या सर्वांवर ही एक जबाबदारी प्रतिनिधीच्या रूपांमध्ये देण्यात आलेली आहे आता श्रोत्यानो आम्ही एकतीसाव्या अध्याकडे वळू मिथ्यानांचा न्याय ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो रानातून आलेल्या नवीन पिढीशी संबंधित गोष्टी आम्ही पाहत आहोत जेव्हा ते मिस्सर देशामधून बाहेर निघालेत तेव्हा त्यांच्यापैकी काहीजण वयाने अगदी लहान होते काहीतर सुद्धा नव्हते परमेश्वर ह्या नवीन पिढीला त्या वचनदत्त देशात प्रवेश करण्यासाठी तयार करीत आहे मिद्यांनी मोआबासोबत मिळून इस्रायलांना शाप देण्यासाठी बलामाला त्यांनी भाड्याने घेतले आणि नंतर त्या लोकांना मूर्तीपूजा आणि व्यभिचारी ह्या पापामध्ये ढकलले गणनाचे पुस्तक पंचवीसावा अध्याय सहा ते पंधरा वशनांमध्ये फक्त एकाच स्त्रीचे नाव ह्या अपराधाविषयी देण्यात आलेले आहे आणि ती म्हणजे कस्पी ह्या प्रकरणानंतर देवाने त्याच्या लोकांना आज्ञा केली गणनाचे पुस्तक पंचवीसावा अध्याय सतरा आणि अठरावशने वाचूया शो गणनाचे पुस्तक पंचवीसावा अध्याय सतराणी अठरावशने विज्ञानांचा पिछा पुरून त्यांच्यावर मारा कर कारण पौराच्या बाबतीत व कसबीच्या बाबतीत त्यांनी तुम्हाला भुरळ घालून त्रस्त केले आहे कसबी ही एका एकानी सरदाराची मुलगी असून मिध्यानांची जात बहीण होती पौरामुळे मरी उद्भवली त्या दिवशी तिला जीवे मारिले रानामध्ये मिध्यानी लोक ह्या जगाप्रमाणे आहेत देवाच्या लेकरांसाठी आज ह्या जगात आत्मिक अलगाव असायला हवा शोतनो जर आम्ही ह्या जगात आहोत तर ह्या जगात राहत असताना सुद्धा आम्ही अलग केलेले लोक आहोत आणि आम्हाला ह्या जगामध्ये जगातील गोष्टींमध्ये मिसळायचे नाही तर आम्हाला स्वतःला पवित्र राखायचे आहे पुष्कदा आम्ही म्हणतो की आम्ही जगात राहत आहोत तर ज्या जगातल्या गोष्टी आहेत त्या तर आम्ही करायलाच हव्यात परंतु असं नाही श्रोत्यानं ह्या जगात राहून सुद्धा आम्ही पवित्र आणि योग्य असे जीवन जगू शकतो अनेक लोकांना असं वाटतं की जर आम्ही पहाडावर गेलो त्या ठिकाणी जगापासून आम्ही संन्यास घेतला तर आम्ही पवित्र असे जीवन जगू शकू शक्यच नाही शोत्यानंच जर आपण पहाडावर जरी गेला तरी आपले अशुद्ध अपवित्र विचार आपला पिछा सोडणार नाहीत त्या ठिकाणी सुद्धा ते विचार आपल्या मनात गोंधळ घालतील म्हणून ह्या जगामध्ये राहत असताना परमेश्वराच्या मदतीद्वारे आम्ही पवित्र आणि चांगलं जीवन जगू शकतो आता पुढे आम्ही मोशेच्या कार्यातील शेवटल्या कार्याकडे पाहणार आहोत मिद्यानांवर सूड घेणे आणि लुटीचे शुद्धीकरण एक अध्याय पहिली तीन वशने वाचूया गणनाचे पुस्तक एक अध्याय आणि पहिली तीन वशने परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांच्या वतीने मिध्यानांचा सूड घे त्यानंतर तू आपल्या पूर्वजास जाऊन मिळशील त्याप्रमाणे मोशे लोकांना म्हणाला युद्धासाठी तुमच्यातल्या पुरुषांना सशस्त्र करा म्हणजे ते मिध्यानावर चढाई करून परमेश्वराच्या वतीने मिध्यानाचा सूड घेतील आता परमेश्वर मोशेला आज्ञा करतो की त्याने त्यांच्याशी युद्ध करावे व त्यांनी त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याचा सूड घ्यावा त्यांच्याशी त्यांनी फार कठोरपणे व्यवहार करायचा होता आणि ही आज्ञा आता परमेश्वर त्यांना देत आहे सहावं वचन पहा श्रोतानु काय सांगतं एकतीसावाध्याय सहावं वचन मोशेने प्रत्येक वंशातले एक हजार पुरुष घेऊन त्यांना आणि एलाजार याचकाचा मुलगा फिनहास ह्याला लढाईला पाठविले आणि पवित्र स्थानातील पात्रे आणि इशारा देण्यासाठी रणशिंगे हवाली केले शो मोशेने बारा हजार लोकांना युद्धासाठी पाठवले प्रत्येक वंशातून एक एक हजार लोकांना घेण्यात आले त्यांच्यासोबत फिनहासला सुद्धा त्यांनी लढाईला पाठवले आणि पवित्र स्थानातील पात्रे आणि इशारा देण्यासाठी रणशिंगे त्याच्या हवाले केले ह्यावरून हे दर्शविण्यात आले आहे की हे युद्ध आत्मिक युद्ध होते सातनी वर्षे पुढे आम्हाला सांगतात परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी मिथ्यानाशी लढून एकूण एक पुरुषाची कत्तल केली मारण्यात आलेल्या ह्या पुरुषांबरोबरच त्यांनी अवी रेकेम सूर हुर व रेबा ह्या मिथ्यानाच्या पाच राजांचाही वध केला बौराचा मुलगा बलाम ह्यालाही त्यांनी तरवारीने मारिले ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की बलाम सुद्धा मारल्या गेला ह्या राजांच्या सोबत बलाम मारल्या गेला परमेश्वर मिध्यानांवर त्यांना विजय देत आहे ह्या ठिकाणी वचनदत्त देशात जाण्यापूर्वी गैर यहूदी लोकांवर न्याय प्रगट झालेला आम्हाला वाचायला मिळतो एक हजार वर्षाच्या काळात सुद्धा ज्या इस्रायलांना भयंकर समस्या झेलाव्या लागत आहेत ते त्या देशात जाणार आहेत आणि ते त्या देशात शांतीने राहणार आहेत परंतु श्रोत्यानो आता एक समस्या ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मी ते नववचन पहा काय सांगतं एक तिसावाध्याय आणि नववचन आणि शिवाय इस्रायल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रिया व मुले बाळे यांना कैद केले आणि त्यांची सर्व गुरे ढोरे सर्व शेरडे मेंढरे आणि सर्व मालमत्ता लुटली आम्हाला दिसतं श्रोत्यानो की परमेश्वराने त्यांना फार मोठा विजय दिला त्यांच्यापैकी एक सुद्धा मेला नाही परंतु पुढे एकोणपन्नासावं वचन पहा काय सांगतं एकतीसावा अध्याय एकोणपन्नास वचन जे सैनिक आमच्या स्वाधीन आहेत त्यांची मोजदास तुझ्या दासांनी केली आहे त्यांच्यापैकी एकही कमी झालेला नाही श्रोत्यानो मी आपल्याला सांगू इच्छिते की मधातली काही वचने मी आपणाकरिता वेळ अभावी वाचू शकले नाही परंतु जर आपणाजवळ जुना करार आहे तर आपण अवश्य ही वचने वाचा आणि परमेश्वर त्याद्वारे सुद्धा आपणाशी बोलेल आम्ही पाहिलो शो की त्यांच्यापैकी एक सुद्धा मेला नाही चौदा ते सोळावशने पुढे एक अध्याय चौदा सो ते सोळावशने जे सहस्त्रपती शतपती इत्यादी सेनापती युद्धाहून परत आले होते त्यांच्यावर मोशे रागवला मोशे त्यांना म्हणाला तुम्ही सर्व स्त्रिया जिवंत ठेवल्या काय पहा पौराच्या प्रकरणी इस्रायल लोकांनी परमेश्वराशी फितुरी केली त्याला ह्या स्त्रिया बलामाच्या मसलतीमुळे कारणीभूत झाल्या आणि त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली इस्रायल्यांसोबत एक फार मोठी समस्या होती देवाने त्यांना एका रात्रीत मिसरमधून बाहेर काढले परंतु मिसरला इस्रायलांमधून काढण्याकरिता चाळीस वर्षे लागलीत अर्थात त्यांनी मिसरमध्ये राहताना ज्या गोष्टी आत्मसात केल्या ज्या त्यांच्या गोष्टी ते शिकलेत त्या गोष्टी जीवनामधून बाहेर काढण्याकरिता त्यांना चाळीस वर्षे लागलीत आता सुद्धा जेव्हा मिध्यानांना बलामने जी शिकवणूक दिली त्यानुसार त्यांना मूर्तिपूजेत ढकलण्यात आले तरीसुद्धा ते मिध्यानी स्त्रियांना त्यांच्या छावणीमध्ये आणीत होते श्रोत्यानो जगिकतेची ही समस्या आहे जगात असणे आमच्याकरिता वावगे नाही येथेच परमेश्वराने आम्हाला ठेवले आहे परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की काय जग आमच्या जीवनात आमच्या अंतकरणात समावलेले आहे पुष्कदा आम्ही जगातल्या गोष्टींमध्ये इतके मग्न होऊन जातो त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे प्रवेश करतात की त्यांना बाहेर काढणे आमच्याकरिता अशक्य होते मी अनेक लोकांना पाहते की त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार तर केला त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनी सगळ्या प्रकारे आपला विश्वास जाहीर केला परंतु अजूनही जे जुने रीतिरिवाज आहेत ज्या काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये जुन्या शिरलेल्या आहेत त्या ते त्यांच्या जीवनातून बाहेर निघालेल्या नाहीत ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा ते माथ्यावर टिकली लावतात आपली मांग भरतात अगदी दुसऱ्या जातीच्या लोकांप्रमाणे वर्तणूक करतात ह्या त्या, त्या गोष्टी आहेत श्रोत्यानो ज्या मिसर देशात त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत ह्या अध्याद्वारे जो महत्वाचा पाठ आम्हाला शिकवण्यात आला आहे तो आहे जगापासून आत्मिक रूपाने अलग होण्याकरिता आम्हाला पाचारण करण्यात आले आहे मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छिते त्यानो आपण कोठे चालत आहात काय आपण प्रकाशात चालत आहात काय परमेश्वराच्या वचनानुसार चालत आहात ख्रिस्ताच्या सहभागितेत आपण आपले जीवन व्यतीत करीत आहात लक्षात ठेवा की जे परमेश्वराचे लोक आहेत जिवंत परमेश्वरावर ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे त्या लोकांकरिता ही गोष्ट फार महत्वाची आहे श्रोत्यानो होऊ शकतं की आपण प्रतिरविवारी मंदिरामध्ये जाऊन उपासना करता आपण शास्त्रसुद्धा वाचत असाल प्रार्थनासुद्धा करीत असाल परंतु अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत ज्या त्या जीवनातल्या आहेत जेव्हा आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला नव्हता आपण जगाच्या रीतीप्रमाणे चालत होता आज परमेश्वर आपणाशी बोलत आहे की त्या गोष्टींचा आपण त्याग करावा जीवनातून त्या गोष्टी पूर्णपणे काढून टाकाव्यात होऊ शकतं श्रोत्यानो की त्या गोष्टी आज आपल्या आत्मिक जीवनाच्या वाढीमध्ये बाधा बनत आहेत अडखळण आहेत म्हणून शोत्यानो गंभीरपणे विचार करा की काय आपण एक पाऊल जगाच्या नावेत ठेवलेला आहे आणि एक परमेश्वराच्या नावेत ठेवलेला आहे लक्षात ठेवा की अशा प्रकारे आपण कधीच चालू शकणार नाही एक दिवस असा येईल की आपण अवश्य पडाल त्यापूर्वी आपल्या त्या, आप त्या पापांबद्दल पश्चाताप करा आपल्या जीवनातून त्या गोष्टी पूर्णपणे दूर करा कारण श्रोत्यानं परमेश्वराची इच्छा आहे की ह्या जगात राहत असताना आम्ही पवित्र शुद्ध निर्मळ असं जीवन जगावं आणि तेव्हाच परमेश्वर आमच्या जीवनाच्याद्वारे प्रसन्न होतो इस्रायल हीच समस्या होती की ते मिसर देशातून बाहेर तर निघाले परंतु त्यांनी पूर्णपणे त्या गोष्टींचा त्याग केला नाही ज्या परमेश्वराच्या विरुद्धात होत्या आज परमेश्वर प्रत्येकाकडे दृष्टी लावून म्हणत आहे की त्या जुन्या गोष्टींचा तू त्याग कर जे जी नवीन जीवन मी तुला दिलेलं आहे त्या नवीन जीवनामध्ये माझ्या मार्गावर चालत असताना माझ्या गोष्टींचा तू स्वीकार कर आणि त्याप्रमाणे चाल श्रोत्यानो लक्षात ठेवा की तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचाही हिशोब त्याच्याजवळ आहे तो तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट जाणतो म्हणून काहीच लपवू नका अंतकरणाने त्याच्याजवळ या ख्रिस्ताचा स्वीकार करा आणि एक असं जीवन जगा जे जी परमेश्वराला संतोष विणारं जीवन आहे परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊ